तर गणेशोत्सव हा महाराष्ट्रासाठी समाज प्रबोधनाची एक चळवळ आहे. उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी चक्क बाप्पा ऑलिम्पिक वीर नीरज चोप्राच्या रूपात आले आहेत. कोणाच्या घरी बाप्पा येणार आहेत पाहूयात स्पेशल रिपोर्ट. ऑलिम्पिक वीराच्या रूपात बाप्पा, नीरजच्या रूपातला बाप्पा येणार घरी. माजी कुलगुरूंच्या घरी आगळा वेगळा बाप्पा. नीरज चोप्रानं भालाफेकमध्ये भारताला ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिलं. हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा होता. सर्वांचा लाडका बाप्पाही आता नीरजच्या रूपात पाहायला मिळणार आहे. ऑलिम्पिक वीर नीरज चोप्राच्या रूपातली गणपती बाप्पाची मूर्ती मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर संजय देशमुखांच्या घरी विराजमान होणार आहे. रत्नागिरीतील आशिष संसारे यांच्या कार्यशाळेत ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. देशमुख सरांचा आमच्याकडे गणपती असतो, जे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. तर त्यांनी त्यावेळी आम्हाला सांगितलं की असा असा गणपती आपण करू शकतो का ह्या थीमवर, नीरज चोप्राच्या गोल्ड मेडलिस्टवर. तर म्हटलं सर आहे गणपती द्यायला काय नाही, मुंबईमध्ये आपला गणपती जाणार थोडा रिस्की आहे, थोडा दोन पायावर जायचा म्हणजे. तर मी म्हटलं करून देऊ शकतो आम्ही, तुम्ही नेण्याची तयारी असेल तर. आम्ही दिलेलं तसा करून त्या ऑर्डरप्रमाणे. बाप्पांची नीरजच्या रूपात प्रतिष्ठापना करण्यामागची भूमिकाही डॉक्टर संजय देशमुख यांनी स्पष्ट केली आहे. कुठल्याही शिल्पकाराला एक आव्हान मिळू शकेल अशा पद्धतीची ही मूर्ती आहे. कारण त्या मूर्तीची जी पोज आहे ती पोजच खरोखर एक आव्हानात्मक आहे. आपल्या देशाला अभिमान वाटणारी कामगिरी ज्या नीरज चोप्रानी केली त्यांचं कौतुक म्हणून ही मूर्ती आपण साकारलेली आहे. नीरज चोप्रा देशवासियांचा अभिमान आहे, त्यामुळे नीरजच्या रूपातल्या या बाप्पाकडून उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार हे नक्की. रत्नागिरीहून अमोल कलयसह सोनाली शिंदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.